फळांच्या राजाची बातमी पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पहिली हापूसची पेटी नवी मुंबईच्या वाशी फ्रूट मार्केटकडे रवाना झाली. आंबा पहिला कोणाच्या बागेतून मार्केटला जातो याकडे आंबा बागायतदारांचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षी हा मान वेंगुर्ल्याच्या चेतन पेडणेकर यांना मिळाला. विशेष म्हणजे त्यांना 1500 रुपये डझन असा दर मिळाला. सिंधुदुर्गातील या हापूस आंब्यानं जगभरातील आंबा प्रेमींना भुरळ घातली आहे. त्याचा रंग, आकार आणि चव काही औरच आहे. त्यामुळेच या फळाच्या राज्याचं मार्केटमध्ये कधी आगमन होतं याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून असतं. या हंगामातील आंब्याची पहिली पेटी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले इथून रवाना झाली आहे. वेंगुर्ल्याच्या चेतन पेडणेकर यांच्या आंबा बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला पाठवण्यात आली. सर्वप्रथम पेटी जाण्याबद्दल बरेच परिश्रम घेतले. भर पावसात सुद्धा परिश्रम घेतले, त्यामुळे हे यश प्राप्त झाले. ओखी वादळाचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसलाय. त्यामुळेच यंदा आंबा बाजारात येण्यास 15 ते 20 दिवसांचा उशीर होणार आहे. अशा परिस्थितीतही चेतन पेडणेकर यांनी आंब्याचं उत्पादन घेतलंय. आंब्याची पहिली पेटी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवलाय. सदर्व बागेसाठी मेहनत ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात पहिला फुटवा आला तेव्हापासून चेतन पेडणेकर याला आपलं मार्गदर्शन लाभलं. हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटला रवाना झाली असली तरी बाजारात आंबा मुबलक प्रमाणात येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.